राजनंदिनी शिंदे या विद्यार्थीने 10वीच्या परीक्षेत 74.60% गुण मिळवत आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलंय. आई वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात, मात्र त्यांच्या या कष्टाचं चीज मुलांनी केल्यानंतर याचं समाधान आई वडिलांना सुद्धा होतं. राजनंदिनीचे वडील पांडुरंग शिंदे हे खासगी कंपनीत कामाला असून त्यांना महिन्याला 7 ते 8 हजार रुपये पगार मिळतो. हे पैसे कुटुंबाला पुरत नाहीत म्हणून ते पहाटे उठून वसाहतीमधील गाड्या धुण्याचं कामही करतात. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी पैसे अपुरे पडू नयेत म्हणून ते पिंपळगुरव ते शिवाजीनगर असा 15 किलोमीटर प्रवास सायकलवर करतात. त्याचबरोबर आई वंदना शिंदे या दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाक आणि धुण्या भांड्याची कामं करतात. त्यातून या कुटुंबाला महिन्याकाठी 10 ते 12 हजार रुपये मिळतात. या पैशातून पुन्हा महिन्याला 4 हजार रुपये घरभाडं त्यांना भरावं लागतं. त्यानंतर उरलेल्या पैशात प्रपंच आणि मुलींचं शिक्षण करायला लागतं. मी पहाटे 3 वाजता उठतो, 8 वाजता जातो, आणि आवरतो कंपनीत जातो थंडला. त्या मुलीला मला गर्व आहे माझ्या मुलीने एवढे मार्क पाडल्यामुळे, कारण माझ्या आमच्या घरामध्ये तर कोणी शिकलेलं नाही आणि तर माझ्या मुलीला इथनं पुढं पण शिकवायची इच्छा आहे, पण सध्या आमची परिस्थिती नाही आणि तिला डॉक्टर बनायचे. पण मी कष्ट करून 4 घरचे स्वयंपाकाची कामं करून मी माझ्या मुलीला शिकवेन शिकवत राहील. राजनंदिनी ही सांगवीतल्या नृसिंह कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 10वी शिक्षण घेत होती. 74.60% गुण मिळवत तिने आई वडिलांची मान गर्वाने उंच केली आहे. ती अत्यंत गरीब परिस्थितीत वाढलेली, मात्र कधीच कुठल्या गोष्टीसाठी तिने हट्ट केला नाही. मी 10वीमध्ये गेल्यापासून मी खूप कष्ट केलं. मी सकाळ संध्याकाळ नुसते अभ्यास करत होते. मला काही खेळ म्हणजे काही माहितीच नव्हतं. माझ्या आई वडिलांनी खूप सपोर्ट केला मला, मला पाठिंबा दिला. म्हणजे शाळेतले सर टीचर, म्हणजे क्लासेस सर टीचर आणि माझ्या आई वडील यांचा सपोर्ट असल्यामुळे मी एवढे चांगले पर्सेंटेज काढू शकले. आज घमघमीत यशाचं कारण म्हणजे माझे आई वडील. आणि माझ्या आई वडिलांनी खूप माझ्यासाठी खूप कष्ट केले. माझ्या आई तर स्वयंपाकाचं काम सकाळ संध्याकाळ स्वयंपाकाचं काम करायची. माझ्या आई वडील जे काही पाहिजे ते मला घरी आणून द्यायचे, त्याच्यामुळे मला कोणत्याही प्रकारचं कमीपणा वाटला नाही. आणि आज मला जेवढे पण मार्क्स पडले ते माझ्या आई वडिलांमुळेच पडले. मला असं वाटत नाही की मला खूप कमी मार्क पडलेत आणि असं वाटत नाही की जास्त मार्क पडले. माझ्यासाठी हे मार्क म्हणजे खूप चांगले मार्क आहेत. मी माझा गोल अचीव्ह केला आहे आणि आज मला माझ्या आई वडिलांचा पण गर्व वाटतोय. आणि मी याच्या पुढे पण शिकत राहीन. मला डॉक्टर बनायचंय आणि चांगला डॉक्टर बनायचंय आणि समाजसेवा करायची आहे. म्हणजे जे वृद्ध व्यक्ती असतील, जे पीडित लोक असतील, त्यांची मदत करायची आहे. चांगलं मोठं हॉस्पिटल स्थापन करायचं त्यांच्यासाठी. आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं भान ठेवत राजनंदिनीने दिवस रात्र अभ्यास करत 10वीत चांगले गुण मिळवले. राजनंदिनीला भविष्यात उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर बनायचंय. समाजसेवेचीही तिला आवड असून याद्वारे वृद्ध आणि गरिबांसाठी काम करण्याची इच्छा तिने बोलून दाखवली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.